आणि मी अनेकांपुढे हे बोललो, पण कदाचित उमप असल्यामुळे आम्ही थोडं मागे पडलो की काय असं मला फार स्पष्टपणे बोला असं वाटतं. तुम्ही लोकांनी इतका बाबाला पद्मश्रीपेक्षा इतकं मोठं हृदयात स्थान जे दिलंय, म्हटलं अरे काय झालं साहेब, काय झालं शाहीर, तुम्ही का रडताय, की आजही 13 वर्ष झाल्यानंतरही बाबा जिवंत आहे तुमच्या रूप. ही सुप्त आयडिया माझ्या मनात खूप आधीपासून आली की एक बाबाचं जसं पृथ्वी थिएटर आहे तसं विठ्ठलमग थिएटर व्हावं, जिथे तो डायस असेल, जिथे प्रांतिक भाषा आणि कलेचा संगम येईल. फक्त प्रांतिक नाही, म्हणजे भारतातलेच नाही तर परदेशातल्या संगीताचा देखील तिथे काहीतरी एक, जसं पृथ्वी थिएटरला आपण एक ओपन एअर थिएटर म्हणूया, हे खूप वर्षापासून एम्फी थिएटर, हे का नको मराठी माणसाचं व्हायला, त्याच्यासाठी मी खूप पाठपुरावे केले. पण प्रत्येक वेळेस तुम्ही बघताय सरकार कधी बदलेल सांगता येत नसतं, त्याच्यामुळे अनेक वेळा असं होत असतं. पण मी पाठपुरावे केले, अनेकांना सांगितलं, आणि नक्कीच तुम्ही जसं म्हणताय तुमच्याही मार्फत ते जाईल की विठ्ठलमग एम्फी थिएटर का नको व्हायला, जिथे महाराष्ट्रातले अनेक कलाकार येत आहेत, तिथे राहतील, तिथे त्यांची राहण्याची हॉस्टेलची सोय होईल, तिथे ते शिकतील, तिथे ते दुसऱ्यांची कला पाहतील, फक्त महाराष्ट्रातली नाही तर परप्रांतीय कला देवाणघेवाण होईल, एक्सचेंज आपण म्हणतो ना, कल्चरल एक्सचेंज जसं आपण करतो, ICCR करते, तसं विठ्ठलमग थिएटर हे एम्फी थिएटर व्हावं ही माझी जवळजवळ बाबा असल्यापासूनची इच्छा आहे. बाबा गेल्यानंतर तर ती तीव्र झाली आणि मी अनेकांपुढे हे बोललो, पण कदाचित उमप असल्यामुळे आम्ही थोडं मागे पडलो की काय असं मला फार स्पष्टपणे बोला असं वाटतं, की हे आता आहेच, हे उघडच आहे, त्याच्यामुळे लपू शकत नाही. पण तुम्ही मंडळींनी जर अजून त्याला जोर लावलात आणि प्रेक्षकांनी जर ते डोक्यावर घेतलं तर विठ्ठलमग एम्फी थिएटर व्हायला हे वेळ लागणार नाही, आणि ते तुमच्या लेखणीमध्ये इतकी ताकद आहे की तो तुम्ही चौथा स्तंभ आहात आणि लोकशाही तुमच्या हातात आहे, तर मला असं वाटतं की लोकशाहीने लोकशाहीराला उचलून धरावं असं. वा, तर नक्कीच तो आम्ही नक्कीच पुढे, मी मंत्री आले तर त्यांच्या पुढे नक्कीच मांडणार आहे, आणि एक जागा, एक भूखंड आम्ही जर आपल्याला मिळालं तर आपण नक्कीच फाउंडेशनतर्फे पुढचं फाउंडेशनतर्फे आपण ते घेऊ शकतो, असंही करू शकतो. नाही मी, आम्ही काय बोलणार, आम्ही तर लेकर आहोत त्यांची, म्हणजे त्यांना मिळालं तर आम्हाला आनंदच होईल. पण आणि अनेक आपल्यासारख्या अनेक पत्रकारांनी त्याच्यावर आवाज उचललेला आहे, उठवलेला आहे. मला माहीत नाही बाबांना आता कसं हे घडेल, पण आम्ही नक्की प्रयत्न करू तो मिळवण्याचा, असं मी एवढंच सांगेन. पण आणि आम्ही अर्जही केले होते, अनेक अर्ज बाबा असतानाही केले होते तेव्हा, पण कोणास ठाऊक असं झालं नाही, पण आपण कोणाला दोष देणार. पण तुम्ही लोकांनी इतका बाबाला पद्मश्रीपेक्षा इतकं मोठं हृदयात स्थान जे दिलंय, महाराष्ट्रानंच नव्हे तर भारताचा पोवाडा आम्ही आत्ता गायला तो बाबानेच लिहिला होता, आणि तो सात समुद्राकडे बाबा त्याच्या यादी पोहोचलेला आहेच, त्याच्यामुळे त्यांना पुरस्कार तुम्ही लोकांनी आधीच दिलेला आहे. हे सांगतो कारण काय होतं की आम्ही अभिनय क्षेत्रात, संगीत क्षेत्रात, लोकसंगीत क्षेत्रात अनेक अशी नावं पुढे येतात, मग त्यातले आत्ताचे घडीला काम करणारे किंवा जे सुटलेले आहेत किंवा जी नावं आमची आधीची राहिलेली आहेत नावं, कारण असं बरंचसं होतं, कारण लोकसंगीतामध्ये अनेक नावं आहेत, मग तिथे विदूषक म्हणून पण, सूत्रधार म्हणून पण तमाशामध्ये काम करणारे अनेक नावं आहेत जी आपल्याला परिचित नाही आहेत, पण त्यांची कुठेतरी नावं येतात. पण पहिलं नाव कुठलं घ्यावं किंवा पहिलं आत्ता कुठलं द्यावं, द्यावं, जसं अच्युत ठाकूरांबद्दल आमचं झालं किंवा दिलीप प्रभावळकर काकांबद्दल झालं, की 2 वर्ष आम्ही कधी कधी कसं होतं की आम्ही त्यांच्या मागावर असतो किंवा त्यांना, पण त्यांच्या आधी डेट्स बुक झालेले असतात. बऱ्याचदा असं होतं की हा कलाकार अवेलेबल होत नाही किंवा त्यांचं काहीतरी आधी कमिटमेंट असतं, किंवा हा शाहीर कुठेतरी कार्यक्रमाला गेला आहे, किंवा मी आत्ता लावणीला दिला आहे तर परत लावणीला द्यायचं का, नाही तर मी आत्ता शाहिराला द्यायचं आहे. तर आधी आम्ही काय केलं की माया जाधवांना असं आधीच कधीच झालं नव्हतं की लोकसंगीताचा जीवन गौरव दिला गेलेला आहे, तर लोकसंगीताचा जीवन गौरव मायाताई जाधवांना दिला गेला, जो मधुमंगेश कर्णिकांना साहित्यासाठी दिला गेलेला, जो आम्ही मधुमंगेश कर्णिक काकांना खूप वर्षापासून सांगत होतो काका तुमची आम्हाला ही तारीख पाहिजे, आरे नंदेश आम्ही, मी तेव्हा नेमका कुठेतरी आहे रे मला, कारण ही सगळी मंडळी खूप बारकाईने पैसे न बघणारी का मंडळी आहेत, त्यांनी एकदा तारीख दिली, शब्द दिला की ते तिथे जाणार आहेत, मग आम्हाला काय होतं, मग आम्ही तो पुढे सरकतो आणि आम्ही जी नावं काढलेली आहेत ती परत पुढे जातात, अशी अनेकदा आमच्याकडनं, म्हणजे आता आम्हाला आम्हीच पाप केल्यासारखं होतं कधी कधी,
की अरे आम्ही नावं काढली आहेत आता काय करायचं. मग ती नावं कालांतरानं ती पुढे निश्चित येतात. पुढे अनेक अशी नावं आहेत जी आत्ता मी काढलेली आहेत. आत्ता बोलायचं म्हणजे मग पुढे फोडल्यासारखं होईल, पेपर फोडल्यासारखं होईल. अनेक नावं आहेत जी साहित्य क्षेत्रात आहेत, अभिनय क्षेत्रात आहेत. मागच्या 2 वर्षापासून आम्ही असं केलं सर की दाम्पत्यांना पुरस्कार जे एका क्षेत्रात आहेत. मग आधी अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, मग सुकन्या मोने आणि संजय मोने. संजय मोने ते घ्यायला तयार नव्हते. संजय मोने म्हणे नंदेश मी अभिनेता आहे का तुला वाटतंय असं. ते विनोदान म्हटलं हां आम्हाला वाटतंय तुम्ही या. पण ते आनंदाने आले आणि ते भारावले होते. ते खरं सांगतो ते भारावले होते. काय बोलावं कळत नव्हतं. अरे नंदेश मला देऊ नको, मला बोलता, मला असं पहिल्यांदा झालं की मला बोलता येत नाही आहे, मला इतका मी भारावलं. तर असंही होतं की कोणाला अनपेक्षित अरे संजय मोनेंना तुम्ही कसं काय असं बऱ्याचदा झालं. पण आणि यावेळेस मग सुमित राघवन आणि चिन्मय पुढे आणि कोणतरी दाम्पत्य असेल किंवा नसेलही पुढे, मग ते नसेल तर आम्ही पुढे कोणाला तरी वेगळ्या. आम्हाला तर आता स्पोर्ट्समध्ये पण कॅटेगरी सुरू करायची. म्हणजे क्रीडा विभागातला जो आम्ही जो आपला आहे तो क्रीडा विभागातलाही आम्ही कदाचित पुढे सुरू करू. पण असं होतं ना की 7 पुरस्कार आहेत. आमची दमछाक होते. आम्ही गरीब माणसं, आम्ही काही पुरस्कार करणारी माणसं नाही. आम्ही तुमच्यातलीच माईक दिला की सरळ डायरेक्ट गायला उभं राहणारी मंडळी. तर हे सगळं घाट घालून आणणं म्हणजे आमच्यासाठी, गौतम हसत सगळे हसतात, आमच्यासाठी खूप नव्यानं होतं. पण आम्ही हे का करतो की बाबाचं कुठेतरी एक नाव. आता तुम्ही बघताय शाहीर साबळेंचं 20 वर्षानंतर चित्रपट आला. तो परत लोकांपुढे नवीन पिढीपर्यंत माझ्या मुलीला कळायला लागले ओ शाहीर साबळे त्यांनी एवढं काम केलंय. पण दरवर्षी हे जर झालं, दरवर्षी एका शाहिराचं दरवर्षी पुण्यस्मरण जर झालं तर त्यांच्या कार्याला उजाळा मिळतो. तो आमच्यामुळे असेल कोणामुळे असेल मला माहीत नाही. पण एक बाप म्हणून नाही तर एक सहकलाकार म्हणून माझं कर्तव्य आहे म्हणून मी हे सर करत असतो. आणि अनेक नावं अशी, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला की क्रायटेरिया कसा तुम्ही करता. तर आम्हाला आमच्या पुढे बघा चांगली चांगली माणसं सगळीच आहेत. कोणाला द्यावं आणि कोणाला न द्यावं म्हणजे आम्ही न देता पण त्यांना पुरस्कार मिळाला असतो. तर कधी कधी असं जाहीर होतं की सर तुम्ही नाही आहात का पण पुढच्या वर्षी या, आमच्यासाठी या. ते हसत मुख येतात आणि येतात. रवींद्र साठे मागच्या वर्षी खूप आजारी होते, प्रचंड आजारी होते. त्यांना हार्टअटॅक येऊन गेला होता नुकताच. पण नंदेश मिळणार आहे म्हणजे असंही आहे. मग काका तुम्ही येऊ शकाल का बुवा मला जरा. अरे मी बघतो मला कसं आता आता मग ते नाही आहेत तर मग काय करायचं. मग आमच्या पुढे यक्ष प्रश्न असतो. मग पुढे कोण शोधायचं. अरे मग तुम्हाला तो दिसला नाही का असंही पुढे प्रश्न येतो. मग आमची कोंडी होऊन जाते. पण तुमचे प्रश्न रास्त आहेत आणि पुरस्कार खूप आहेत आणि देऊ करतो आम्ही फक्त 7. तर त्यातले अनेक पुढे खूप चांगले चांगले पुरस्कार आणि चांगल्या चांगल्या लोकांना ज्यांनी बाबांबरोबर कामं केली आहेत. बघा कसं आहे की बाबांबरोबरचा काम करण्याचा सहवास अनेकांना लाभलेला आहे. त्याच्यामुळे ते पुरस्कार घेतानाही त्यांना खूप खूप म्हणजे काय म्हणतो भावूक होतात जेव्हा ते पुरस्कार घ्यायला येतात. आणि आम्ही नाममात्रात आम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही कोणीच नाही आहोत. बाबांच्या जी नावं आम्हाला पुढे येतात, जी कार्य, जी मृदगंधासारखी ज्यांनी सुगंध ज्यांचा पसरला आहे असे अनेकच आहेत, सगळेच आहेत म्हणा. पण जी आमच्या पुढे नावं येतात हां हे रास्त नाव आहे यावर्षी आपण करू असं आमचं बिलकुल क्रायटेरिया नसतो. नाही हे काढा मग स्क्रुटिनी करा वगैरे अजिबात. मी स्पष्ट सांगतो अजिबात असं काही मी करत बसत नाही. कारण आमचं जे फाउंडेशन आम्ही 5-7 लोक आहोत आम्ही ठरवतो हां हे एका दिलानं एका मतानं ओके करूया छान आहे ना. आणि त्यांनाही आनंद वाटतो. शिरढोणकर साहेब तर म्हणजे जेव्हा मी फोन केला मी सांगायला मला आवडेल की असं क्वचितच होतं बुवांचं असेल म्हणजे बुवा म्हणजे आमचे रवींद्र साठे तर ते दोन सेकंद तर बोलत नव्हते, शांत झाले होते. तर ते इतके भावूक झाले होते म्हणजे अरे नंदेश तू माझा विचार केलास. जसं शिरडोणकर आतंबर शिरडोणकर 2 मिनटं रडत होते वर रडत होते. म्हटलं अरे काय झालं साहेब काय झालं शाहीर तुम्ही का रडताय. तर त्यांना बाबाचा पुरस्कार मिळाला आहे यात म्हणे मला मी आलो नाही आलो नंदेश तुम्ही माझी निवड केलीत यात सगळं सामावलं. म्हणे मग आम्ही काय करायचं. आम्हाला इतका आनंद होतो की इतके बाबावर प्रेम करणारी तुम्ही सगळे मंडळी आहात. म्हणे आम्ही खरंच आम्ही हलून जातो की आजही 13 वर्ष झाल्यानंतरही बाबा जिवंत आहे तुमच्या रूपात. आणि ह्या पुरस्काराच्या रूपानं आम्ही जिवंत असेपर्यंत चालू राहील.